पुढची महत्वाची बातमी आपल्या हाती येते की इयत्ता पहिली ते सातवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जर शाळा जर घरापासून जर लांब असेल तर या विद्यार्थ्यांना भातो भत्ता मिळणार आहे. मोफत शिक्षण कायदे अंतर्गत घेण्यात आला हा निर्णय आहे. या संदर्भात आपण पुढील माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रिया जाधव आहेत. प्रिया, या शिक्षा फायदा याचा फायदा कोणाला होणार आहे आणि याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे? राज्य शासनाने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना वाहतूक पत्ता दिला जाणार आहे. खरं तर ही खरंच आनंदाची बातमी असून या योजनेचा या विद्यार्थ्यांना खरंच लाभ होणार आहे. काही विद्यार्थी हे शिक्षणासाठी खेडेगावातून शहरी भागात येत असतात, त्यांना हा खर्च पेलवत नाही किंवा त्यांच्या पालकांनाही त्यांचा हा खर्च पेलवत नाही. या कारणानिमित्त काही विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण सोडून घरी बसावं लागतं. अशा विद्यार्थ्यांना खरंच या योजनेचा लाभ होणार आहे. यामध्ये पहिली ते पाचवी पर्यंतचे विद्यार्थी जे 1 किलोमीटरहून जास्त अंतरावर येत असतात त्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर 5वी ते 8वी या वयोगटातील विद्यार्थी जे आहेत जे 3 किलोमीटरहून जास्त अंतरावर येत असतात अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. धन्यवाद प्रिया या सर्व माहितीबद्दल.